दरअसल के पास से तक्षरी क्षेत्र आदासा सोनपुर क्षेत्र में मातोश्री वृद्धाश्रम के अध्यक्ष राजेश कुमार मालवीय, सचिव विजय शेंडी, उपाध्यक्ष शिवाजी मोहिते आदि के मार्गदर्शन में प्रबंधक प्रदीप चंदन बटवे और सहकारी समितियों के सहयोग से पिछले कई वर्षों से जैविक खेती से गुणवत्तापूर्ण फल और सब्जियां पैदा कर रहे हैं। इस जैविक खेती के माध्यम से मेथी, पालक, सवी, धनिया, आलू, प्याज, टमाटर, बैगन, भिंडी, गाजर, मूली के साथ मूंगना, अमरूद, सीताफल, हल्दी, मिर्च, अरहर, गेहूं आदि का भी भरपूर मात्रा में उत्पादन होने की बात कही जा रही है। मातोश्री वृद्धाश्रम के इस जैविक खेती के लिए अंबुजा सीमेंट फाउंडेशन उत्तम कॉटन उपक्रम परियोजना के ग्राम सोनपुर आदासा में लीड फार्मिंग का प्रशिक्षण और जैविक खेती की जानकारी दी जा रही है। प्रबंधक प्रदीप चंदन बावटे ने कहा कि जैविक खेती से उपजा हुआ उत्पाद मातोश्री वृद्धाश्रम के परिसर से अच्छी मांग पर बेचा जा रहा है और जैविक सब्जियां आश्रम में आगंतुकों को आकर्षित करने और आश्रम की आय बढ़ाने में भी उपयोगी सिद्ध हो रही है। मातोश्री वृद्धाश्रम में लगभग 80 बुजुर्ग पुरुष और महिलाएं रहते हैं जो जैविक सब्जियों और उन्हें मिलने वाले भोजन के कारण रोग मुक्त जीवन जी रहे हैं। मातोश्री वृद्धाश्रम के प्रबंधन और प्रबंधकों को अंबुजा सीमेंट फाउंडेशन के प्रीतम कोरे, किशोर कोरे, नागेश्वर आदि फील्ड अधिकारियों द्वारा लगातार निर्देशित किया जाता है। हमारे स्थानीय प्रतिनिधियों ने मातोश्री वृद्धाश्रम द्वारा संचालित इस जैविक खेती पहल का दौरा किया और जैविक खेती के बारे में विस्तृत जानकारी प्राप्त की। मातोश्री वृद्धाश्रम प्रबंधक प्रदीप चंदन बाटवी, सरपंच सहारे ताई, उप सरपंच चेतन निम्बालकर, राजकुमार गायकवाड़, फील्ड अधिकारी नीलेश चौरे, निखिल देशमुख आदि इस अवसर पर उपस्थित थे। मातोश्री वृद्धाश्रम के व्यवस्थापक प्रदीप जी चंदन बटवे, हम उनसे जानना चाहेंगे। प्रदीप जी, ये जो ऑर्गेनिक खेती का जो एक संकल्पना आपने की है, ये क्या संकल्पना है और इस खेती में हम जहाँ आए हैं, यहाँ किस किस प्रकार की फसल होती है? आमच है मातोश्री वृद्धाश्रम आदासा जवळपास 98 पासून या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी जवळपास 70-75 वृद्ध वास्तव्य करते आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही हा विचार करतो आहे की आता वृद्धांचं जे आरोग्य आहे ते जवळपास खालावलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही विचार हा करतो आहे की यांना एक पौष्टिक आहार, पौष्टिक अन्न त्यांना मिळावं या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की जर यांना जैविक खाद्य जर यांना मिळालं, जैविक अन्न जर यांना मिळालं तर कदाचित त्यांचं जे आरोग्य आहे ते सुदृढ राहू शकतं। त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी जे भाजीपाला आहे तो भाजीपाला पूर्णतः 100% आम्ही या ठिकाणी जैविक या ठिकाणी आम्ही उत्पादन करतो आहे आणि यामध्ये जवळपास भाज्यांमध्ये जवळपास सगळ्याच भाजीपाला या ठिकाणी आहेत। पालक आहे, मेथी आहे, कांदा आहे, त्याच्यानंतर वांगी आहे, टमाटर आहे, मिरची आहे, इवन काय म्हणतात त्याला लौकी आहे, अशा विविध प्रकारच्या, त्याच्यानंतर मुंगना आहे आणि इवन सीताफळ देखील आम्ही या ठिकाणी जैविक पद्धतीने या ठिकाणी त्याचं उत्पादन केलेलं आहे आणि ते सगळं या वृद्धांकरता आम्ही या ठिकाणी वापरतो आहे आणि ते वापरून जर आमच्याकडे वाचलेलं असेल तर ते देखील आम्ही आमच्या काउंटरवर त्या ठिकाणी विक्रीकरता उपलब्ध केलेलं आहे आणि त्यासोबतच आम्ही या ठिकाणी जे गांडूळ खत आहे ते देखील या ठिकाणी तयार करतो आहे आणि याला जे पेस्टिसाइड असतं ते पेस्टिसाइड देखील त्याला आम्ही वर्मी पेस्ट म्हणतो आहे, तर ते वर्मी पेस्टचा उपयोग या पेस्टिसाइड करता फवारणी करता करतो आहे। त्याचा जो परिणाम आहे तो अगदी फार सुंदर आहे आणि कुठलेही कीड किंवा कुठलेही त्यावर कुठलं प्रादुर्भाव कुठल्या किडींचा नाही आहे आणि त्याच्यामुळे एक म्हणजे फार चांगलं अन्न, एक सुदृढ सब्जी भाजीपाला आहे तो आमच्या या सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी मिळते आणि याचा आम्हाला आनंद आहे। नहीं, ऐसा भी सुना गया है कि ऑर्गेनिक खेती करना यानी थोड़ा महंगा होता है, रसायन खेती थोड़ी सस्ती होती है। हाँ, मी ते हे म्हणेल की राजी जैविक खेती ही खरं तर सर्वात सोपी आहे आणि त्याच्यात कुठलाही खर्च नाही। आमच्याकडे गोधन या ठिकाणी उपलब्ध आहे, त्या गाईमारी आहे की जो वृद्ध लोग है वो लोग भी यहाँ पर थोड़ा हेल्प करते हैं, मदद करते हैं आणि त्यांच्याच मदतीमुळे हे सगळं आज या ठिकाणी शक्य झालेलं आहे आणि विशेषतः आमच्या इथल्या ज्या एक दोन लेडीज आहे, पाटील म्हणून त्या बाई आहेत आणि एक वेणूबाई चौधरी म्हणून आहेत आणि आमच्या इथला स्टाफ पण आहे, ते देखील फार फार म्हणजे अगदी अगदी म्हणजे जवळीकतेने आणि एक स्वतःचं एक शेत म्हणून, स्वतःचं एक आपलं घर म्हणून त्या हिशोबाने लोक या ठिकाणी मेहनत करतात
आणि हे काही आज जे उभा आहे त्याचं श्रेय मी या तीन लोकांना या ठिकाणी देतो। आज हम सुबह सुबह ही आए हैं, आज सुबह के 7 बज रहा है, हम देख रहे हैं कि आप खेत में काम करते हुए दिख रहे हो, तर आपल्याला कसं वाटून राहिलं हे ते काम करताना? बहुत छान वाटतात सर, बहुत छान वाटतात आम्हाला ना, आम्ही आपलं म्हणून करतात, आम्ही आपलं म्हणून राहतो आणि कोणत्याही खात म्हणजे असं आम्ही कोणत्याही वस्तूला देत नाही। पालक आहे, मेथी आहे, सांबार आहे, कांदे आहेत, हिरवी मिरची आहे, टमाटर आहेत, गुलाब निळेवाले वांगे पण आहेत, खूप छान करतो ना, आम्ही त्याच्या विरोधात दुसरा खात कोणताही देत नाही, तेच मेहनत करतो आणि आम्ही स्वतः खुणतो, त्यांना बारीक करतो, बारीक करून त्यांना झाडाला टाकतो, झाडाला टाकून सर या ऊन नाही पाहिजे, ताण नाही पाहिजे, आमची तब्येत नाही खराब होत, आम्हाला कोणत्याही गोष्टीचा टेन्शन नाही, सर्व गोष्टीचा आम्हाला सगळं फ्री आहे। दुसरी गोष्ट आम्ही आपलं म्हणून करतो, आम्ही आपले लेकरं, आपले माय, आपले बाप म्हणून सगळं करतो, आमचे सर आमच्यासाठी कोणत्याही गोष्टीला कमी पडू देत नाही, आमचे सर आमच्यासाठी कोणत्याही गोष्टीला कमी। आई तू शेतकऱ्याची दिसते, शेतीचा अनुभव होता शेतीचा आहे आणि तो अनुभव आता आपण इथे कामाला लावून राहिलेलो, बघ तुम्ही इथे जेव्हा काम करून राहिले तुम्हाला कसं वाटते या क्षेत्रामध्ये? मला तर चांगलं वाटते, मी 2000 लागलो तुम्ही कामाला, आता माझ्या म्हणजे 5000 असे कारण की मी मला शेतामध्ये केलेलं कामासाठी त्यासाठी मी माझ्यासमोर जेवण बनते तेवढं करतो साहेब, मी माझ्या शेतीचं जे काम आहे BCN News के लिए सावनेर से किशोर ढूंढेले की रिपोर्ट।